नमस्कार, टुडे स्पेशल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण क्रिसमस स्पेशल प्लम केक करणार आहोत। तुम्ही जर या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल। या केकला फ्रूट केक सुद्धा म्हटलं जातं। खूपच सॉफ्ट बनतो हा केक आणि टेस्टी सुद्धा आहे। चला तर मग हा केक बनवायला सुरुवात करूयात। इथे मी 15-20 काळे मनुके घेतले आहेत, 15-20 पिवळे मनुके, अर्धी वाटी टूटी फ्रुटी, एक वाटी ऑरेंज ज्यूस आणि 2 चमचे चेरी। हे सर्व फ्रूट्स आपण सोक करून घेणार आहोत। या ऑरेंज ज्यूसमध्ये हे इन्ग्रेडियंट्स टाकूयात। तुमच्याकडे जर खजूर, क्रॅम्बेरी, अक्रोड असतील तर ते सुद्धा या ज्यूसमध्ये सोक करायला ठेवू शकता। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। 1 तासभर हे सोक करायला ठेवायचं आहे। या पॅनमध्ये 1 कप साखर टाकून त्यात 1-2 चमचे पाणी टाकायचं आहे। मीडियम फ्लेमवर ही साखर पूर्ण कॅरमलाइज करायची आहे। हे कंटिन्यू मिक्स करत राहायचे। दोन ते तीन मिनिटांनंतर याला हलकासा गोल्डन कलर आलेला आहे। आता यामध्ये थोडं करून 1/2 कप पाणी टाकायचं आहे। पाणी टाकताना लो फ्लेम करायची आहे। कॅरमलाइज आणि पाणी व्यवस्थित मिक्स करूयात। तुमच्याकडे जर ऑरेंज ज्यूस नसेल तर तुम्ही सर्व ड्राय फ्रुट्स यामध्ये 4-5 मिनिटे शिजवू शकता। गॅस बंद करून हे साईडला ठेवायचं आहे। आता आपण केकचं बॅटर करून घेऊयात। त्यासाठी मी इथे 1 मोठा कप मैदा, 1/4 कप दूध, 1/4 कप तेल, 1 चमचा बेकिंग पावडर, 1/2 चमचा बेकिंग सोडा, 10-15 बदामाचे काप, 10-15 काजूचे काप घेतलेले आहेत। 1 तासानंतर तुम्ही पाहू शकता आपले फ्रुट्स पूर्णपणे सोक झालेले आहेत। या भांड्यात दूध आणि तेल टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आहे। हे एकजीव करून घ्यायचे। आता यात सर्व ड्राय इन्ग्रेडियंट्स चाळून घ्यायचे आहेत। तुम्ही यामध्ये 1/2 चमचा दालचिनी पावडर सुद्धा टाकू शकता, ते ऑप्शनल आहे। आता याच्यामध्ये कॅरमलाइज टाकून घ्यायचे। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। यामध्ये सोक केलेले फ्रुट्स टाकायचे आहेत। पुन्हा एकदा मिक्स करूयात। आता यात काजू, बदाम आणि चॉको चिप्स टाकूयात। हे मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने बॅटरची कन्सिस्टन्सी करायची आहे। बॅटर खूप पातळही करायचं नाही आणि खूप घट्टही करायचं नाही। इथे मी 8 इंचाचा केक टिन घेतलेला आहे। याला बटर पेपर आणि तेल लावून घेतलंय। टिनच्या साईडला सुद्धा तेल लावलेलं आहे। आता यात तयार केलेले बॅटर ओतूयात।
चार ते पाच वेळा हे टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून यातले एअर बबल्स निघून जातील. केकला अजून अट्रॅक्टिव्ह लुक येण्यासाठी यावर ड्रायफ्रुट्स ठेवूयात, काजूचे काप, त्यानंतर स्लाइस केलेली चेरी पण ठेवायची आहे. आता स्लाइस केलेले बदाम ठेवूयात. काळे मनुके ठेवायचे आहेत. थोडेसे चॉको चिप्स ठेवूयात. यामुळे आपला केक खूप कलरफुल दिसतोय. अशा पद्धतीने हा केक डेकोरेट केलेला आहे. 10 मिनिटे प्रीहीट केलेल्या पातेल्यात हा केक टिन ठेवायचा आहे. मीडियम फ्लेमवर हा केक 30 ते 35 मिनिटे बेक करायचा आहे. 35 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता केकला छान गोल्डन कलर आलेला आहे, टूथपिक क्लीन आलेले आहे, याचा अर्थ केक व्यवस्थित शिजलाय. आता हा केक बाहेर काढून थंड करायचा आहे. केक थंड झाल्यानंतर चाकूने कडा मोकळ्या करायच्या आहेत. टिन उलटे करून केक बाहेर काढूयात. यावरचा बटर पेपर खूप सहज निघतो. तुम्ही पाहू शकता केक खूप सॉफ्ट झालेला आहे. आता मी तुम्हाला हा केक कट करून दाखवते. पाहू शकता यामध्ये खूप ड्रायफ्रुट्स दिसत आहेत. तुम्ही सुद्धा या ख्रिसमसला हा प्लम केक नक्की करून पहा, तुम्हाला देखील खूप आवडेल. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.